नमस्कार, किड्स ई स्टडी सर्कलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण एक प्रयोग करणार आहे. प्रयोगाचे नाव आहे घनतेचा परिणाम. प्रथम पाण्याने भरलेले दोन ग्लास घेतले. त्यामधील एका ग्लासमध्ये एक लिंबू घातला. असे दिसून येते की हा लिंबू ग्लासच्या तळाशी बसला आहे. नंतर दुसऱ्या ग्लासमध्ये दोन चमचे मीठ घातले व चमच्याने ढवळले. संपूर्ण मीठ विरघळल्यानंतर त्यामध्ये दुसरा लिंबू घातला. तर आता असे दिसून येते की हा लिंबू पाण्यावर तरंगतो आहे. असे का होते? साध्या पाण्यातील लिंबू पाण्याच्या तळाशी जाऊन बसतो व मिठाच्या पाण्याच्या द्रावणातील लिंबू हा पाण्यावरती तरंगतो. कारण पहिल्या ग्लासमध्ये लिंबूची घनता ही साध्या पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असते, त्यामुळे लिंबू बुडतो व तळाशी राहतो. व दुसऱ्या ग्लासमध्ये पाण्यात मीठ विरघळल्यामुळे पाण्याची घनता ही लिंबूच्या घनतेपेक्षा जास्त होते, म्हणून हा लिंबू पाण्यावरती तरंगतो. Thank you.